एशियन नाणे निधीच्या म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मुख्य अर्थतज्ज्ञ भारतीय अमेरिकन गीता गोपीनाथ यांना IMF च्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती दिली जात आहे. गीता गोपीनाथ 21 जानेवारीला पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या विद्यमान व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांच्या अंतर्गत काम करणारे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक जेफ्री ओकामोटो यांची जागा घेतील. IMF मध्ये 2 महिला उच्च पदावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ असेल. गीता गोपीनाथ यांचा जन्म भारतात झाला आहे, मात्र त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. गीता गोपीनाथ यांनी 3 वर्षे IMF चे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. गीता गोपीनाथ IMF च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ होण्यापूर्वी त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. गोपीनाथ January 2022 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात त्यांच्या शैक्षणिक पदावर परतणार होत्या. गीता गोपीनाथ यांचे संशोधन लेख मूर्धन्य इकॉनॉमिक जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. गीता गोपीनाथ यांची October 2018 मध्ये चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून IMF मध्ये निवड झाली होती. IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या, जेफ्री आणि गीता दोघे उत्तम भागीदार आहेत. जेफ्रीला जाताना पाहून मला वाईट वाटते, पण त्याचवेळी गीताने आमच्या प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून राहण्याचा आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद झालाय. क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी गीता गोपीनाथ यांच्या निवडीवर द राईट पर्सन ऍट द राईट टाइम अशी प्रतिक्रिया दिली आहे. फंडांच्या कार्यात गोपीनाथ यांचे योगदान आधीपासूनच अपवादात्मक आहे, विशेषतः जागतिक अर्थव्यवस्थेला आणि निधीला आपल्या जीवनातील सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या वळणावर नेव्हिगेट करण्यात मदत करण्यात त्यांचे बौद्धिक नेतृत्वामध्ये. गोपीनाथ या IMF च्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी सदस्य देश आणि संस्थांमध्ये अनेक मुद्द्यांवर विश्लेषणात्मक दृष्ट्या कठोरपणे काम करून ट्रॅक रेकॉर्डसह आदर आणि प्रशंसा मिळवली आहे, असे जॉर्जिवा यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून गुरुवारी ओकामोटो January मध्ये त्यांच्या पदावरून राजीनामा देणार आहेत. IMF च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ त्यांच्या पदावर काम पाहतील अशी घोषणा करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ यांनी IMF च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदावरील निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे. महामारीच्या काळात IMF ने केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे. महत्वाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं गीता गोपीनाथ यांनी म्हटलं. IMF च्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून क्रिस्टालिना जॉर्जिवा कार्यरत आहेत. आता January पासून गीता गोपीनाथ या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या निमित्ताने जगातील सर्वात प्रमुख आर्थिक संस्थेचा कारभार 2 महिला पाहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.